धुळे जिल्ह्यात वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी अधिकारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले. सदर संपकरी संघटनेच्या मागण्या ह्या खालीलप्रमाणे होत्या. ऊर्जा उद्योगाचे खाजगीकरण करण्यासाठी तयार केलेले विद्युत संशोधन बिल व स्टँडर्ड बिलिंग डॉक्युमेंट रद्द करा. सध्या करत असलेला सर्व देशातील फ्रँचायसी रद्द करण्यासंदर्भात मागण्या करण्यात आलेली आहे. केंद्रशासित प्रदेशातील खाजगीकरण प्रक्रिया देखील बंद करावे. केरळ हिमाचल प्रदेशात विद्युत मंडळाप्रमाणे देशातील वीज कंपन्यांचा एकत्रीकरून विद्युत महामंडळांचे पुनर्गठन करण्यात यावे. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. सक्तीच्या सेवानिवृत्ती योजनेचे प्रावधान रद्द करण्यात यावे. सर्व कंत्राटी आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना तेलंगणा वीज उद्योगाप्रमाणे कायम करण्यात यावे. फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट ही नवीन ठेकेदारी पद्धत रद्द करण्यात यावी. सर्व रिक्त पदावर कायम कर्मचारी म्हणून भरती करण्यात यावं. यासह अन्य मागण्यांसंदर्भात धुळे येथे आंदोलन करण्यात आले. MDTV साठी अभिजित मोहिते, धुळे, जिल्हा प्रतिनिधी.